तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक सिम्पल कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे मार्केट ओपन होताच तुम्हाला 9:30 म्हणजे तुम्हाला 9:30 कळेल की एक्झॅक्ट मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट करणार आहे आणि त्याला आपण कसं कॅप्चर करणार आहे, कसं आयडेंटिफाय, कसं ओळखायचं आहे आपल्याला, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदम सिम्पल पद्धतीचं स्ट्रॅटेजी आहे. आजच्या या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं इंडिकेटर वापरायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं प्राईज ॲक्शन बघायचं नाही आहे किंवा काय असं जास्त लॉजिक लावायची काही गरज नाही आहे. एकदम सिम्पल पद्धत आहे. या अगोदर पण अशाच प्रकारचे बरेचसे मी स्ट्रॅटेजी मी शेअर केलेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती. तुम्हाला जर बघायचं असेल तर वरती आय बटनवर लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकताय. सेम स्ट्रॅटेजी आहे पण प्रत्येकाचं टाईम फ्रेम आणि टायमिंग वेगळा वेगळा आहे, त्यामुळे हा स्ट्रॅटेजीला तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला कुठलं ना कुठलं स्ट्रॅटेजी डेली एक तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड नक्कीच देऊन जाईल. तर चला मग ट्रेडला सुरुवात करूया, सॉरी या ठिकाणी स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ह्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि मी तर काय केलेलं आहे, निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेलं आहे. आणि इंडेक्स चार्ट तुम्ही ह्याला काय करू शकता, बँक निफ्टीमध्ये पण बघू शकताय. बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला ट्राय करायचं आहे, कारण की मी दोन्ही दाखवणार नाही आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही बँक निफ्टीमध्ये तुम्ही स्वतःला टेस्ट करा, बॅक टेस्टिंग करा आणि हा व्हिडिओ नंतर ना स्वतःचा एक अभ्यास मात्र नक्कीच करा. कारण की हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनच बनवतो आहे, बाकी तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावं. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करू या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तर दररोज तुम्हाला काय करायचं आहे, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवल्यानंतर ना, आता इथं बघू शकता हे पहिलंच कॅन्डल आहे, मार्केट ओपनिंग होण्याचं पहिलं कॅन्डल. आता इथे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये, आजच्या लाईव्ह मार्केट जे आता सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इथं पहिलं कॅन्डल हे आहे, हे बघू शकता 9:15 आणि ते 9:15 कॅन्डलला पहिलं कॅन्डल जे आहे ते झालं सोडायचं आहे. बरेच जण कॅन्डलच्या टाईम फ्रेममध्ये नीट लक्ष देत नाही या व्हिडिओमध्ये, तर नंतर कमेंट करतात की कुठल्या टाईम फ्रेमला सेट करायचं आहे. इथं नीट बघू शकता हो, मी जे कर्सर ठेवलेलं आहे, पहिलं 15 मिनिटाचं कॅन्डल तुम्हाला काय करायचं, सोडून द्यायचं, जे की 9:15 आहे, 9:15 त्याला सोडून दुसरं जे आहे इथं बघू शकता कर्सरवरनं, 9:30 जे कॅन्डल आहे त्याला पूर्ण कम्प्लीट बनवू द्या. पूर्ण कम्प्लीट बनल्यानंतर काय करायचं आहे, त्या कॅन्डलच्या तुम्हाला सिम्पली हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. हे कॅन्डलच्या हायला मार्क करून घेतलेलं आहे मी, कुठल्या, ह्या 2 नंबर कॅन्डलच्या, 1 नंबर नाही तर मार्केटच्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जे दुसरा नंबर कॅन्डल आहे, जे की 9:30 टायमिंग दाखवतं, त्या कॅन्डलचं हाय आणि त्या कॅन्डलचं लोला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. सिम्पल एवढंच करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट जर 15 मिनिटाचं जे दुसरं कॅन्डल आहे तर त्याच्या हाय ब्रेक करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी कॉलमध्ये एंट्री करायचं आहे. ब्रेक किंवा तुम्ही प्रॉपर जर एखादं, बरेच जण म्हणतात की ब्रेक केल्याबरोबरच एंट्री करायचं, काय वरती एखादं क्लोजिंग देऊ द्या, तर दोन्ही पण तुम्हाला क्लिअर करतो मी तुम्हाला. आता मी क्लोजिंग कुठं इथं जवळपास झालं, इतर ठिकाणी क्लोजिंग झालं तर ठीक आहे, आपण एंट्री करू शकतो आहे. जर मार्केट कंटिन्यू चालू आहे, कॅन्डल चालू आहे आणि खूप ओव्हर चाललं आहे, तर जास्त वेळ चाललं तर क्लोजिंग नाही दिलं तर आपण चालूवर पण एंट्री करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या गोष्टीचा प्रॅक्टिस केल्यावर नक्कीच येईल. ओके, तुम्ही इथं वरती क्लोज केल्यावर तरी एंट्री करू शकता किंवा चालू कॅन्डलवर पण एंट्री करू शकता, ते तुमच्या अनुभवानुसार आहे. आणि अनुभव कसा वाढणार, तुम्ही ह्या गोष्टीचा प्रॅक्टिस केल्यानंतरच वाढणार. तर सिम्पली सांगायचं काय, वरती ब्रेक केला तर आपल्याला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि स्टॉप लॉस हे जे मेन कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या लोवरती स्टॉप लॉस लावायचा आहे, त्या कॅन्डलच्या लोवरती स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आता या ठिकाणी काय झालेलं आहे, खाली ब्रेक केलेलं आहे, नीट बघू शकता, तिसरं कॅन्डल खाली ब्रेक केलं आहे. तर खाली ब्रेक केल्यानंतर ना वरती त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर बरेच जणांचं कन्फ्युजन हे पण राहील की सर इथं स्टॉप लॉस तर लावायचं आपल्याला, जर हे कॅन्डल मोठा राहिलं तर आपल्याला स्टॉप लॉस खूप मोठा पडेल. तर ते एक कंडिशन आहे, त्याला तुम्ही नक्कीच फॉलो करायचं. कॅन्डल जर खूपच मोठा बनत असेल, आता एक निफ्टीमध्ये एक्झाम्पल देतोय, तुम्ही जवळपास हे कॅन्डल लय झालं, 30 रुपयाचं तुम्ही कॅन्डल राहिला म्हणजे कंट्रोल करू शकताय. 30 पॉईंट म्हणलं तर काय, चार्टवरचे प्रीमियममध्ये तुम्हाला ते 15 रुपये पडेल, तर तेवढा मोठा स्टॉप लॉस आपला जाणार नाही आहे. तर हे कॅन्डल निफ्टीमध्ये 30 पॉईंट असेल तरी चालेल, आणि बँक निफ्टीमध्ये तो कॅन्डल 50 पॉईंटचा असला पाहिजे, ते म्हणजे चार्टवरचं 50 पॉईंट आणि निफ्टीमध्ये चार्टवरचं 30 पॉईंट. ओके, तर बँक निफ्टीमध्ये काय होईल, याला 25 रुपयाचा होईल या ठिकाणी एस एल, आणि निफ्टीमध्ये याला 15 रुपयाचा एस एल लागेल आपल्याला. सिम्पली एवढंच आहे, ते कंडिशन एक फॉलो करा, कारण की मोठ्या कॅन्डलवरती एंट्री करूच नका. ते तुम्हाला एक्झाम्पल पुढे दाखवतोच ते कशामुळे आपलं म्हणजे एंट्री करायचं नाही म्हणतो मी. आता इथं जर आपण नीट बघितलं या ठिकाणी ह्या कॅन्डलच्या, आपण इथं जर बघितलं, आपण इथं ह्याचा टार्गेट सांगतो. आता एस एल तर सांगितलेलं आहे, शॉर्ट पोझिशन ओपन करतो, इथून टार्गेट सांगतोय. आता एक मिनिट, तर एस एल बघा, या कॅन्डलच्या हायवरती जर आपण एस एल लावलं तर नीट बघू शकता 37 पॉईंटचं एस एल आहे.
तर थोडंफार 30 पॉईंटच्या पुढं मागं चालेल. बरेच जणांना कन्फ्यूज होतं की सर 30च लावायला पाहिजे का, तसं नाही आहे. थोडंफार म्हणजे 19-20 चालेल, काय हरकत नाही आहे त्या ठिकाणी. तर इथं आपण तुम्ही 30ला जरी चालेल केलं तर काय हरकत नाही, खालीपर्यंत थोडं घेतलं तरी. पण एक एक्झाम्पल म्हणलं तर काय, मी सरासरी सांगत आहे, तुम्ही फक्त एक अंदाजे लावू शकता. आणि टार्गेट आपल्याला काय करायचं आहे, कमीत कमी 1:1 घ्यायचं आहे याच्यामध्ये. हे झालं 1:1 टार्गेट. म्हणजे कुठं आलं, 1:1 टार्गेट इथं आलं. आता मार्केट जर 1:1 टार्गेटला इथं आलं, तुम्ही पुटमध्ये इथून ट्रेड घेतला आहे आणि इथपर्यंत मार्केट जर आलं, एक कॅन्डल इथपर्यंत आलं, आल्यानंतर इथं जे आपलं एस एल राहणार आहे त्याला सिम्पल प्लेस करायचं आहे या ठिकाणी. आता हे बऱ्याच जणांना कन्फ्यूज होईल आता. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आता इथे 100 रुपयाला समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, ऑप्शन म्हणजे एक्झाम्पल म्हणून उदाहरण देतो आहे. आता या ठिकाणी आपण 100 रुपयाला आपण एखादं ऑप्शन बाय केलं आणि आपण लावलं आहे स्टॉपलॉस कुठं, पाठीमागं 80 रुपयाला इथं लावलेलं आहे समजा. आणि मार्केट गेलं आता इथं 120 रुपयाला गेलेलं आहे या ठिकाणी. एक्झाम्पल देतो आहे फक्त. 120 रुपयाला गेल्यावर आपण 100चा 120 झाला ना, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एक तर त्या ठिकाणी एक्झिट तर करू शकता, म्हणजे तेवढ्यामध्ये समाधान राहून तुम्ही एक्झिट तर करू शकता. किंवा हे जे 80 रुपयाला आपण स्टॉपलॉस लावलं असतं सिम्पली त्याला हिथं आणून प्लेस करायचं 100 रुपयाला. म्हणजे जर मार्केट जरी उलटा रिव्हर्स जरी फिरलं तरी तुम्ही 100चं बाईंग 100ला तुम्ही एक्झिट करचाल आणि त्या ठिकाणी तुम्ही विदाऊट लॉस घेता त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमधून बाहेर पडचाल. आणि एस एल ट्रेलिंग का बरं सांगतोय, कारण की जर मार्केट अजून तसंच कंटिन्यू खाली गेला तर तुम्ही पुढचे पण टार्गेट घेऊ शकताय. किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, 1:1 घेऊन या ठिकाणी मार्केटला सीधा सीधा तेवढ्यामध्येच एक्झिट करू शकताय. ओके, बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी असं फोर्स करत नाही आहे की तुम्ही एवढंच घ्यायला पाहिजे म्हणून. तुमच्यावर डिपेंड आहे, मार्केटचा अनुभव कसा घेईल तुम्ही त्याच्यावरतीच डिपेंड आहे. तर चला मग आता या ठिकाणी चालू मार्केटचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मार्केट अजून पण खाली गेलेलंच आहे. तर एक्झाम्पल म्हणून आता दुसरे पण बघूया आपण. आता फास्ट एकदम दाखवतो आहे तुम्हाला मुवमेंट कुठपर्यंत जाऊ शकते. आता हे आदल्या दिवसाचं कॅन्डल म्हणजे कालच्या दिवसाचं, शुक्रवारी 12 जानेवारी 2024 9:15 पहिलं कॅन्डल. तर पहिला कॅन्डल सोडायचं आहे, दुसऱ्या कॅन्डलच्या आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल आपण हायला मार्क केलं याच्या. ओके, तर हायला मार्क केल्यानंतर आजच्या लोला मार्क केलेला आहे हे बघा. आणि कुठल्या साईडला ब्रेक केलेलं आहे तर तुम्ही नीट बघू शकता, या ठिकाणी वरच्या साईडला इथं ब्रेक केलं आहे. तर असं जवळपास जर कॅन्डल क्लोज केलं तर तिथून क्लोजवरती पण तुम्ही एंट्री घेऊ शकता. बऱ्याच जणांना वाटतं की ब्रेक केल्याबरोबर एंट्री करायचं का क्लोजवरती, जर कॅन्डल जवळपासच आपल्या कुठंतरी इथं क्लोज केलं आहे तर या लाईनच्या हे जे आपण हाय आणि लो मार्क करतो त्याच्या जवळच जर क्लोज केलं तर त्या क्लोजवरती पण आपण एंट्री घेतलं तर बघू शकता एस एल इथं लावलं. त्यानंतर 1:1 तर आपलं हिथंच झालं टार्गेट. त्यानंतर ना 1:2 तुम्ही याच्यामध्ये एस एल टार्गेट एस एल तर सांगितलेलं आहे. टार्गेट काय करू शकता तुम्ही, एकतर पहिलं तर तुमचं 1:1 घेऊ शकताय. किंवा त्याच्यानंतर ना जर बाय साईडला वरच्या साईडला मार्केट गेलं तिथं कुठलं एखादं रेझिस्टन्स असेल तर त्या रेझिस्टन्सला तुम्ही पहिलं टार्गेट घेऊ शकता आणि वरती दुसरा रेझिस्टन्स असेल तर त्या ठिकाणी दुसरं टार्गेट. मग तसं कंटिन्यू रेझिस्टन्स असेल किंवा डाऊन साईडला असेल तर सपोर्टचे टार्गेट तुम्ही घेऊ शकताय. ओके, हे तर एक्झाम्पल झालं. आता कॉल साईडला दुसरं तुम्हाला सक्सेसफुल एकदम झालेलं ट्रेड दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, इथं असं नाही की कुठलं इंडिकेटर जे मार्केट झाल्यानंतर तुम्हाला परफॉर्म करताना दाखवतं आहे असं काहीच प्रकार नाही आहे. तर इथं हे मार्केटचं आदल्या दिवसाचं 11 जानेवारी गुरुवारचं कॅन्डल आहे. हे 2 नंबर कॅन्डल, पहिला कॅन्डल 9:15, दुसरा कॅन्डल 9:30. तर ह्याच्या हाय आणि लोला आपण मार्क केलं सिम्पल इथं या ठिकाणी बघितलं तुम्ही. हाय आणि लो मार्क केलेलं काय केलं आपण नीट बघितलं तुम्ही, या ठिकाणी खालच्या साईडला ब्रेक केलेला आहे, वरती आपण स्टॉपलॉस घेतला आहे, खाली 1:1 टार्गेट इथं चाललेलं आहे. त्यानंतर जर मार्केट इथं सस्टेन बऱ्याच वेळ केलेलं आहे तर अशा ट्रेडमध्ये तुम्ही फसू नका, कारण की साईडवेजमध्ये आपलं लॉस होऊ शकतं. जरी तुम्ही 1:1 जरी घेतलं तरी या ठिकाणी तुम्हाला मोठं टार्गेट या ठिकाणी मार्केटनं दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर हे झालं दुसरं किंवा तिसरं तुम्हाला दाखवलेलं. आता याच्या पाठी मग अजून थोडंसं बघूया येतं. आता बघा, मोठ्या कॅन्डलचं तुम्हाला का बरं म्हणतो मी की मगाशीच म्हणलं तुम्हाला. आता तुम्ही जर या कॅन्डलच्या इथं हायवरती आणि लोला आपण जर मार्क केलं, कुठलं कॅन्डलला दाखवतो हे हिरवा कलरचं 9:30 या कॅन्डलच्या हायला मार्क केलं आणि लोला मार्क केलं. हे बघा एवढं का केलं मी या ठिकाणी आणि कॅन्डलच बनलं आहे किती पॉईंटचं. आता आपण जर ते बघितलं नीट, हे कॅन्डल बघितलं, इथून जर आपण हे केलेलं कॅन्डल पूर्ण 111 पॉईंटचं आहे. तर 111 पॉईंट तुम्ही जर इथून कॉल साईडला जर ब्रेक केला असं एखादं कॅन्डल बघून किंवा इथं एखादं कॅन्डल बघून जर तुम्ही एंट्री केला कॉल साईडला तर तुम्ही इतका मोठा स्टॉपलॉस देऊ शकताय का, तर ते आपल्याला शक्य होणार नाही. इतका मोठा स्टॉपलॉस आपल्याला परवडणार नाही आणि मार्केट त्यानंतर बघू शकतो रिकवर करण्याच्या नादेमध्ये, कारण मुवमेंट मार्केट जर मोठा दिला त्यानंतर काय करतं, एकतर साईडवेज जातंय किंवा रिकवर करण्यासाठी रिव्हर्स तर येऊ शकतंय. आपल्याला एखादं मार्केट ट्रॅप करू शकतंय, त्या ठिकाणी रिव्हर्स येऊ शकतं किंवा मार्केट बघू शकतं साईडवेज जाऊ शकतं इतक्या मोठ्या मुवमेंट नंतरनं. म्हणून एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये तुम्ही काय करा, ट्रेडला सीधा सीधा अवॉइड करून टाका, काही ट्रेड करायची गरजच नाही आहे. तर हे तर झालं एक्झाम्पल म्हणून मी काय केलेलं आहे या ठिकाणी निफ्टी. तर आता बँक निफ्टीमध्ये पण थोडंसं आपण लक्ष घालू या ठिकाणी.
तर इथं बँक निफ्टीमध्ये बघूया आपण, थोडंसं ते पण आपण चेक करूया बँक निफ्टीचं काय चाललं आहे. तर इथं चालू मार्केटमध्ये बघूया आपण बँक निफ्टीला पण. तर हे बघा, चालू मार्केटचं बघितलं आपण सीधा सीधा ह्या दुसऱ्या कॅन्डलचं, हे पहिला कॅन्डल 9:15, दुसरा कॅन्डल 9:30. तर दुसऱ्या कॅन्डलचं मी काय करतो, इथं हाय आणि लोला मार्क करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता सिम्पल इथं काय झालेलं आहे, एकदम सिम्पल वेमध्ये तुम्हाला इथून जर एंट्री मिळाला पुट साईडला, वरती एस एल लावलं, खाली टार्गेट बघू शकता 1:2 टार्गेट मार्केट ऑलरेडी एकाच कॅन्डलनं दिलेलं आहे तुम्हाला, सिम्पल एकाच लाल कॅन्डलनं, जे की फक्त 15 कॅन्डल आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, एक्झाम्पल हे पहिलं तर झालं, आता दुसरं बघूया लगेच. आता दुसरं कॅन्डल कुठं आहे या ठिकाणी, दुसऱ्या दिवसाचं, आदल्या दिवसाचं आपण बघत आहे बँक निफ्टीमध्ये बघत आहे सध्याला. तर हे बघू शकता हे दुसरं कॅन्डल, पहिलं कॅन्डल हे आहे लाल, ते सोडायचं आहे. दुसऱ्या कॅन्डलचं हाय आणि लो मार्क केलं, वरती ब्रेक केलं, बघू शकता टार्गेट 1:1, त्यानंतर 1:2, 3, 4, म्हणजे जास्तीत जास्त टार्गेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं आहे. त्याच्या अगोदरचं पण जर बघितलं आपण 11 तारखेचं, तर हे झालं इथं खूप मोठा कॅन्डल. जसं तुम्हाला म्हणलं अगोदर एक एक्झाम्पल दिलं आहे की मोठा कॅन्डल इथून इथपर्यंत बघू शकता आपण, हा मोठा कॅन्डल झाल्यानंतर त्यानंतर मार्केट साईडवेज गेला. म्हणून मार्केटच्या मोठ्या कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे, जेणेकरून आपल्याला एंट्री पण नको, प्रॉफिट पण नको आणि लॉस पण नको. आता या ठिकाणी पण हे 9:30 इतकं मोठं कॅन्डल कुठं गेलं, पूर्ण साईडवेज गेलं. एवढं मोठं कॅन्डल झालं, कॅन्डल बनल्यावरच आपण समजून घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचंच नाही. ओके, आता इथं पण मोठं कॅन्डल आहे. बँक निफ्टीचे मोठमोठे कॅन्डल्स आहेत जे आपल्याला ट्रॅप करू शकतात. मोठ्या कॅन्डलनंतरनं एक तर ट्रेड रिव्हर्स करू शकतात, जसं की मगाशी म्हणलं मोठं कॅन्डल दिलं, त्यानंतरनं थोडंसं खाली हे या ठिकाणी ब्रेक केलेलं आहे, खाली नीट बघितलं तर तुम्ही इथं जर लोला ब्रेक केलं म्हणून तुम्ही इथं जर पुटमध्ये एंट्री केलं तर ट्रॅप करून मार्केट सीधा वरती गेला आणि एक रिव्हर्स करून टाकलं याला. ओके, म्हणजे रिव्हर्स केलं, ह्याचं कवर करून टाकलं, जे की मार्केट पडलेलं होतं ते रिव्हर्स करून रिव्हर्सल पॅटर्न करून कवर केलेलं आहे. ओके, ह्याच्यावरती पण स्ट्रॅटेजी आय बटनवर लिंक देतो, ते पण नक्कीच बघून घ्या तुम्ही. हे पण झालं, सीधं सीधं सांगायचं काय, मोठ्या कॅन्डलवरती एंट्री करू नका. 8 तारखेचं हे बघू शकतो, हे 9:15 कॅन्डल, हे 9:30 कॅन्डल, 9:30 कॅन्डलला इथं जर मी लावलं ह्याला आणि वरती हाय अँड लोला लावलं, कुठल्या कॅन्डलला नीट समजून घ्या, हे लाल कलरचं कॅन्डल, हे पहिला कॅन्डल 9:15, हे दुसरं कॅन्डल 9:30 आणि इथं खालच्या साईडला ब्रेक केलं आहे आणि या ठिकाणी काय केलं, थोडंच आपल्याला मुवमेंट दिलेलं आहे खाली, त्यानंतर वरती आपला एस आयला हिट करून टाकलेलं आहे. असं नाही की प्रॉपर तुम्हाला प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये 100% वर्क करेल. तुम्हाला आतापर्यंत जेवढं पण मी एक्झाम्पल उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये आत्ता एकच एस एल हिट झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. बरेचसे स्ट्रॅटेजीमध्ये आपण प्रॉफिटेबल ट्रेड बनवलेलं आहे. ओके, तर आता इथं पण बघा एक्झाम्पल, हे 2 कॅन्डल आहे. ओके, तर आता हे 2 कॅन्डल इथं बघितलं नीट आपण, तर 2 कॅन्डलच्या लोला आपण लावलं या ठिकाणी आणि याच्या हायला पण आपण काय केलं, मार्क करून घेतलेलं आहे. ओके, तरी हाय मार्क करून घेतलेलं आहे आणि कॅन्डल, मेन कॅन्डल कुठला, हे 9:15 आहे, 9:30 आहे. याच्यानंतर वरच्या साईडला ब्रेक केलं, बघू शकतो 1:1, 1:2, 1:3 जवळपास जास्तीत जास्त 1:5, 1:7 पण टार्गेट तुम्हाला देऊ शकत आहे. आय होप नक्कीच मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ, हा स्ट्रॅटेजी, हा कॉन्सेप्ट तुम्हाला आवडलेला असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच प्रकारच्या सिम्पल पद्धतीच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकाल अशी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला मी पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.